पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील भिवाडी बुद्रुक हे शेवटचं गाव. या गावात गेल्या आठवड्याभरापासून जमिनीला भेगा पडण्याच्या आणि जमीन खचण्याच्या घटना घडत आहेत. या भेगांमुळे गावापासून थोड्या अंतरावर वरच्या बाजूला असलेल्या रामजेवाडी पाझर तलावालाही धोका निर्माण झालाय. याच तलावातून गावाला पाणी पुरवठाही होतो. सध्या जमीन खचण्याच्या वाढत्या घटनांमुळे गावकरी भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमा भागावरती असलेले भिवाडे बुद्रुक हे गाव, मी आत्ता उभा आहे भिवाडे बुद्रुक येथील रामजेवाडी पाझर तलावाजवळ. आपण पाहू शकता गेली आठवडाभरापासून या परिसरात जमिनीला भेगा पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या परिसरातील भेगांमुळे कुठेतरी गावाला असेल किंवा या रामजेवाडी पाझर तलावाला धोका निर्माण झाला आहे. या परिसरातून या रामजेवाडी पाझर तलावातून जे आसपासची गावं आहेत त्या गावांना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे या भेगांमुळे जमीन खचण्याच्या घटनांमुळे कुठेतरी पाझर तलावाला धोका निर्माण होऊन भविष्यात या खालची जी गावं आहेत या गावांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. आपल्यासोबत गावचे जे नागरिक आहेत, सरपंच आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल सरपंच, यापूर्वी अशा घटना घडल्या होत्या का आणि आत्ता या घटनेनंतर गावात कशी परिस्थिती आहे? धरणाला जर धोका निर्माण झाला तर धरणापासून जे खालची गाव आहेत तालुक्यापर्यंत आणि त्या गावांनासुद्धा धोका होऊन खाली मोठं वडदचं धरण आहे, त्या धरणालासुद्धा धोका होऊ शकतो. किती गावांना पाणी पुरवठा केला जातो साधारणतः यामधून? यामधनं तसं लाभ क्षेत्रात चार गावं आहेत आणि याच्या खाली पण असे दोन लघु पाटबंधारे तलाव आहेत, आंबोली उच्छेल आणि गंगाळधरे. तर आमचे भिवाडे रामजेवाडी पाझर तलाव आहे, या गावामध्ये या गावाच्या तलाव क्षेत्रात चार गाव आहेत. पण चार गावांमध्येच नाही तर हे पाणी पूर्ण खानगाव, बेलसर, निरगुडे वड्याच्या धरणापर्यंत जाऊ शकतं. प्रशासनाने असतील, सरकारने असतील, याकडे तातडीने लक्ष देऊन या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असणार आहे. हेमंत चापुडे, झी 24 तास, जुन्नर, पुणे.